जय महाराष्ट्र, नमस्कार. मी मयांक भागवत. तुम्ही पाहताय आमचा विशेष कार्यक्रम लठ्ठपणाचा कॅन्सर. लठ्ठपणा आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे याविषयी बरंच बोललं जातं, पण लठ्ठपणामुळे होणाऱ्या अपायांमध्ये आणखीन एक भर पडली आहे. लठ्ठपणामुळे 13 प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता बळावते असं अभ्यासाअंती पुढे आलंय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संलग्न असलेल्या एका संस्थेने अभ्यासातून हा निष्कर्ष काढलाय. पाहूयात या संस्थेचं काय म्हणणं आहे. स्थूलपणा आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे याविषयी बरंच बोललं जातं, पण स्थूलतेमुळे होणाऱ्या अपायांमध्ये आता आणखी एक भर पडली आहे. लठ्ठपणामुळे 13 प्रकारचे कॅन्सर्स होण्याची शक्यता बळावते असं अभ्यासाअंती पुढे आलंय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संलग्न एका संस्थेनं अभ्यास करून हा निष्कर्ष काढलाय. याआधीही 5 प्रकारच्या कॅन्सरचा संबंध स्थूलतेशी आहे हे उघड झालंय. लठ्ठपणामुळे हे 13 प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. लठ्ठपणामुळे होऊ शकणारे कॅन्सर्स: गॅस्ट्रिक कार्डिया, लिव्हर कॅन्सर, गॉल ब्लॅडर कॅन्सर, पॅनक्रियाटिक कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर, ओवेरियन कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, ब्लड कॅन्सर. स्थूलता हा आजार पचन आणि हार्मोन्सची निगडीत आहे, त्यामुळेच स्थूलतेमुळे कॅन्सर होण्याची शक्यता बळावते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळेच कॅन्सर सारख्या डेडली आजारापासून वाचायचं असेल तर फिट राहणं गरजेचं बनलंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर तुम्ही पाहिलात हा रिपोर्ट काय म्हणतोय. हा रिपोर्ट स्पष्टपणे सांगतोय की आहार आपला बदललेला आहे आणि आहारामुळे लठ्ठपणा होतोय आणि त्यामुळे कॅन्सर सारखा घातक रोगही होऊ शकतोय. आपण याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये डॉक्टर संजय दुधाट आहेत, हेड आहेत डिपार्टमेंट ऑफ कॅन्सर सर्जरी नानावटी हॉस्पिटलचे, आणि डॉक्टर मल्लिका काबरा ज्या डायटिशियन आहेत, दोघांचंही स्वागत. डॉक्टर दुधाट, पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. हा रिपोर्ट जरी नवीन नसला किंवा ह्याच्या आधी अशा प्रकारचे रिपोर्ट जरी आले असले, तरी 13 प्रकारचे कॅन्सर्स फक्त ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे होतात. कोणकोणत्या प्रकारचे कॅन्सर्स आहेत? स्निग्धता, ज्याला आपण ओबेसिटी असं म्हणतो, याचं आणि कॅन्सरचं रिलेशन गेले आपण 30 ते 40 वर्ष अभ्यासानुसार बघत आहोत. जर तुम्ही बघितलं तर जास्त फॅट असेल किंवा ओबेसिटी खूप असेल तर काही कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण त्यात सर्वात महत्त्वाचे 3 कॅन्सरवर जे जास्त संशोधन झालेलं आहे, त्यातलं म्हणजे स्तनाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर, नंतर एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणजे युटरसच्या ज्या आतलं लाईलिंग असतं त्याचा कॅन्सर, आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर ज्याला आपण कॅन्सर ऑफ द कोलन आणि रेक्टम म्हणतो. याच्यावर जास्त संशोधन आणि ह्याचं आणि त्याची लिंक अतिशय जवळची आहे, आणि ऑलमोस्ट 40% कॅन्सर्स हे ओबेसिटीमुळे या 3 प्रकारचे होऊ शकतात असं निदर्शनास आलेलं आहे. पण डॉक्टर, मी तुमच्याकडे परत येतो, मात्र लठ्ठपणावरती आपण चर्चा करूया. डॉक्टर मल्लिका, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की लठ्ठपणाची एक बेसिक कारणं काय असतात. बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपली एक सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, आपण बसून काम करतो, आपण व्यायाम करत नाही, आपण वाटेल तेव्हा खातो, ह्यामुळे लठ्ठपणा आता मुंबईमध्ये किंवा देशामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. बैठी काम म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल, अयोग्य आहार आणि दारूचे व्यसन या गोष्टीमुळे वाढलेला लठ्ठपणा, यांच्यामुळे हे वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. आणि BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स आहे, हे पहिल्यांदा 25 कट ऑफ होतो, पण आता WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ही कट ऑफ कमी केलेला आहे आणि 18 ते 23.9 याच्या हे ब्रॅकेट जे आहे ते नॉर्मल आहे. आणि 23.9 जास्ती जे ज्यांचा BMI आहे त्यांना ओव्हरवेट किंवा ओबीस म्हणतात. आणि फक्त हेच नाही पण ॲबडॉमिनल ओबेसिटी म्हणजे पोटावरती चरबी व लठ्ठपणा हे प्रमुख कारण आहे वेगवेगळ्या प्रकारचा आजार साठी, म्हणजे डायबिटीज, मेलायटिस, हार्ट डिझीज आणि कॅन्सर हे वेगवेगळे. म्हणून पुरुषांना आपली कमर, वेस्टचा साईज 85 सेंटीमीटरचा खाली ठेवायचा आणि महिलांना 80 सेंटीमीटरचा खाली आपला ॲबडॉमिनल फॅट ठेवायचा, ओबेसिटीने दूर राहायला. ओबेसिटीने दूर राहायला आपल्याला एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. डॉक्टर दुधात, मी तुमच्याकडे येतो. 13 प्रकारचे कॅन्सर्स, एक नवीन स्टडी जो आलेला आहे, तुम्ही म्हणालात की 3 कॅन्सर होतातच, मात्र कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की हे 3 प्रकारचे कॅन्सर्सवरती संशोधन जास्त झाले किंवा त्यांच्या केसेस जास्त आल्यात म्हणून, मात्र बाकीचे 10 प्रकारचे कॅन्सर्स आहेत ते सुद्धा घातक आहेत. ते मी तुम्हाला सांगतो की हे जे महत्त्वाचे मी कॅन्सर सांगितले 3, ते सोडूनसुद्धा
त्याच्यानंतर जी सिव्हिरिटी ती कॅन्सर होण्याची, ही कॅन्सर म्हणजे स्वादुपिंडाचं कॅन्सर, किडनीचा कॅन्सर आणि इसोफेगस म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर. आता हे त्याच्यानंतरची सिव्हिरिटी येते. आणि नंतर जे अजून काही कॅन्सर आहेत की ज्यांच्याशी ओबेसिटीची लिंक दाखवली आहेत, ते म्हणजे गॉल बॅडरचं कॅन्सर. आता ओबेसिटीमध्ये गॉलस्टोनचं प्रमाण म्हणजे पित्ताशयाचे खडे असल्यामुळे गॉलस्टोनचा म्हणजे गॉलबॅडरचं कॅन्सर होण्याची शक्यता असते, कारण ओबेस पेशंटमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. थायरॉईडचं कॅन्सर, वेल डिफरन्शिएटेड पॅपिलरी कार्सिनोमास त्याच्यामध्ये होतात. नंतर लिम्फोमास, काही ब्लड कॅन्सर्स आणि ॲग्रेसिव्ह प्रोस्टेट कॅन्सरसुद्धा आता त्याच्यामध्ये त्याची लिंक दाखवत आहेत. आणि लिव्हर कॅन्सर, आपण म्हणतो ना की आपण उदाहरणार्थ आपण नेहमी सांगत असतो की लहान मुलांना आपण जास्त फॅट दिलं तर काय फरक पडतो, तूप चीज काय, पण जे लहानपणापासून फॅटमध्ये जे लिव्हरमध्ये जे फॅट डिपॉझिशन होतो ज्याला आपण फॅटी लिव्हर होतो, लीड्स टू फॅटी लिव्हर हेपॅटायटीस, आणि त्याच्यानंतर होणारे सिरोसिस आणि त्याच्यानंतर होणारे जे काही गोष्टी आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टी बळावतात. त्याच्यामुळे लिव्हरच्या कॅन्सरशीसुद्धा त्याचं कनेक्शन आता आपल्याला दिसतं. म्हणजे ओबेसिटीचा कनेक्शन फक्त इतर कॅन्सरशीच नाही तर लिव्हरच्या कॅन्सरशी पण आहे, जे आपण पॅनक्लियर्स एक प्रकार आहे त्याच्याशीही आहे. डॉक्टर, मी तुमच्याकडे येणार आहे मल्लिका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या आहेत, टेस्ट बदललेली आहे, ह्या सगळ्यांमुळे कुठेतरी ओबेसिटी किंवा पोटावरची चरबी वाढते किंवा अंगातलं फॅट वाढतंय, काय करावं अशा लोकांनी आपलं डाएट मेंटेन करण्यासाठी? आपल्या घरामधील वस्तू आपण किती, काय आणि केव्हा खातो आपल्याला ही गोष्ट विचारायची आहे. म्हणजे आपण मेड ॲट होम फ्रॉम स्क्रॅच घरगुती आपण खातो किंवा फक्त नुसतं नावाला घरगुती, प्रिटेंडिंग टू बी होममेड, म्हणजे सगळे इन्स्टंट फूड्स खातात, इन्स्टंट सिरियल्स, रेडी टू ईट फूड, रेडी टू कुक मीट्स, एव्हरीथिंग इन्स्टंट खातात आपण, किंवा मेड फ्रॉम स्क्रॅच घरगुती. म्हणजे आपल्या इंडियन सॉईलमध्ये वेगवेगळे प्रकारचे सिरियल्स आणि पल्सेस आहे, ज्वार, बाजरा, मकई, राजरी, राजगिरा, हे सगळे वेगवेगळे प्रकारचे सिरियल्स, पल्सेस म्हणजे कडधान्य आहे, छोले, राजमा, चवळी, वाटाणा, हे सगळ्याचा आपण वापर करतो का हे आपल्याला विचारायचं आहे. महत्त्वाची गोष्ट डॉक्टरांनी पण सांगितलं, चाइल्डहूड ओबेसिटी म्हणजे बालकांमध्ये जे लठ्ठपण आहे ते पण त्याचं प्रमाण वाढलं आहे. जबाबदार पालक म्हणून आपल्याला योग्य आहार, पौष्टिक आहार आणि लाईफस्टाईलमध्ये काहीतरी चेंजेस घेऊन व्यायाम, नियमित प्रकाराने व्यायाम करून ते चेंजेस आणून आपल्या बालकाला सांगायचं आहे. वी हॅव टू सेट अ गुड रोल मॉडेल फॉर देम. म्हणजे सीझनल फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स, ऋतूप्रमाणे भाज्या आणि व्हेजिटेबल्स, लोकल आणि इंडियन ट्रेडिशनल फूड्स आपल्याला जास्तीत जास्त खायचं आहे. नट्स म्हणजे अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता यांचा पण जास्तीत जास्त प्रमाण वाढवायचं आहे. आणि चकचकीत दिसणारे इम्पोर्टेड फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स यांच्यावर खूप पेस्टिसाइड्स, केमिकल्स आणि वॅक्स असते, ते दिसतात चकचकी पण त्याच्यामध्ये काहीच विटामिन्स, मिनरल्स जास्ती आहेच नाही, कारण दे ट्रॅव्हल फ्रॉम टू फार. म्हणून आपल्याला लोकल आणि सीझनल जे आपल्या सॉईलवर उगतात, उपज होतात, त्यांचा आपल्याला सेवन जास्तच जास्त करायचं. आणि पॅकेज्ड फूड्स, एरिएटेड ड्रिंक्स, टोस्ट, बटर, खारी, बेकरी आयटम्स आणि यांच्यामध्ये ट्रान्स फॅट असते. तळलेले पदार्थ म्हणजे फरसाण आहे, आपल्या चकली, शेव, गाठिया, वडापाव, समोसा, आपल्या घरी पण जे काय आपण बनवतात त्याला परत परत तळतात, रियूज करतात ते ऑइलला, त्याच्यात खूप ट्रान्स फॅट असतात. ट्रान्सफॅट आणि फॅट्स ह्या दोन गोष्टींबद्दल डॉक्टर मी तुमच्याकडे येतो. मात्र डॉक्टर दुधात मला तुमच्याकडे यायचं की स्निग्धता पोटावरची वाढली किंवा चरबी पोटावरची वाढली तर त्याच्यामुळे कॅन्सर कसा होऊ शकतो, बहुधा लोकांना माहिती नसावं, याबद्दल तुम्ही सांगू शकाल? स्निग्धता किंवा फॅट शरीराच्या कुठेही जरी जास्त असलं तरी त्याचा फॅट मेटाबॉलिझमचे जे गैरफायदे आहेत त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळं फॅट ओबेसिटी याचा ओव्हरऑल इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतो. तर मग मी उदाहरण सांगतो तुम्हाला. आता स्तनाचं कॅन्सर जर आपण घेतलं तर तुम्ही जर असं इन्सिडन्स बघितला की 100 ओबीस फिमेल्स आहेत आणि 100 नॉन ओबीस फिमेल्स आहेत किंवा नॉर्मल फिमेल्स आहेत, तर 100 ओबीसमध्ये स्तनाच्या कॅन्सरचं होणार प्रमाण हे जास्त आढळतं. कारण फॅटमध्ये होणारे जे चेंजेस असतात, आता त्या डिटेल सायंटिफिक मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण फॅटमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, फॅट हे आपण कशासाठी यूज केलं जातं, फॅटचा आपल्याला पहिला उपयोग हा टू सेव्ह द एनर्जी. आपण लिपिड्समध्ये ते ठेवतो आणि जेव्हा बॉडी स्टार्वेशनमध्ये जाते तेव्हा त्याचा एनर्जीमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. पण त्याच्याबरोबर फॅट ऑल्सो ट्राईज टू कंट्रोल सेल ग्रोथ, ऑल्सो ट्राईज टू कंट्रोल द रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आणि मेटाबॉलिझम ऑफ द बॉडी.
पण ओबेसिटीमध्ये या काही ह्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि इन्शुलिन या हॉर्मोन्सचं जास्त प्रमाणात रूपांतर होतं, जास्त प्रमाणात तयार होतात, एस्पेशली पोस्ट मेनोपॉझल ग्रुपमध्ये, आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात. नंतर इन्फ्लमेशन, की ज्याच्यामध्ये काही अशा काही गोष्टी होतात, इन्फ्लमेशन म्हणजे इन्फेक्शन नव्हे, बॉडी क्रॉनिक इन्फ्लमेशनमध्ये सुद्धा फॅटमध्ये चेंजेस होऊन शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. नंतर इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर्स जे आहेत, त्यांनी सेल ग्रोथमध्ये जे वाढ होती, अवास्तव वाढ, त्यांनी सुद्धा त्याचं कॅन्सरपणामध्ये रूपांतर होऊ शकतं. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या, म्हणजे या गोष्टी आपण लक्षात ठेवल्याच पाहिजेत. मात्र डॉक्टर मल्लिका, एक दुसरं एक काही स्टॅटिस्टिक्स जी डॉक्टरांनी मला काही वेळापूर्वी सांगितली, की पंजाबमध्ये महिला आणि पुरुष यांच्यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 38% महिला अशा आहेत ज्या ओबीज आहेत आणि ओबेसिटीमुळे त्यांना कॅन्सरस आहेत. तर महिला आणि पुरुष या लोकांनी डाएट कसं फॉलो केलं पाहिजे, कारण डाएट फॉलो करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बेसिक डाएट दिवसभराचं फॉलो केलं तर तुम्हाला तुमचं पोट वाढणार नाही किंवा तुमचं चरबी वाढणार नाही. महिलांबद्दल मला सांगायचं आहे की गृहिणी असो किंवा काम करणारी असो, ती घरातली सर्व लोक जेवण्याचा नंतर शेवटी जेवते. उरले सुरले अन्न ते वेस्ट जाऊ नये म्हणून ती खाते आणि अति प्रमाणाने ती खाते. मग बोथ मेन अँड वुमेन दे नीड टू ट्रीट देअर बॉडी, दे गार्बेज बिन नाही ट्रीट करायचा, म्हणजे बॅलेन्स डाएट घ्यायची, 6 meals स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घ्यायची. एक असं नाही आहे की ओबेसिटी डाएट करायचं आहे म्हणजे तुम्हाला उपाशीपोट नाही राहायचं आहे. तुम्हाला 12 ते 14 glass पाणी घ्यायचं आहे, अधिक मिर्च मसाला मीठ त्यांचा कन्झम्पशन कमी करायचं आहे, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स मिनिमम 2 fruits दिवसात खायचा आहे, आणि खाण्याचा आधी नंतर नाही, उपाशीपोट फ्रूट्स घ्यायचे आहे, ते जे तळलेले पदार्थ आहे त्यांचा कमीत कमी प्रयोग करायचा आहे, मीठ पण कमीत कमीत घ्यायचा आहे. डॉक्टर, ज्याप्रकारे डॉक्टर मल्लिका सांगतायत की आपल्याला काही गोष्टी पाहायला पाहिजेत, काही फ्रूट्स खाणं किंवा जास्त तळलेले पदार्थ न खाणं, मात्र जो प्रश्न मी डॉक्टर मल्लिकांना विचारला होता की महिलांच्या बाबत ही ओबेसिटी ही जास्त वाढते का, कारण 30-31 वर्षापूर्वी आपल्याकडे इतके ओबेसिटी किंवा लठ्ठपणाचे पेशंट्स नव्हते, पण कुठेतरी असं होत आहे का की आपण एक वेस्टर्न लाईफस्टाईल अडॉप्ट केलेली आहे, आपल्या कामाच्या वेळा बदललेल्या आहेत, आपली थोडीशी लाईफस्टाईल चेंज झाली आहे आणि म्हणून लठ्ठपणा आणि त्याच्यानंतर होणारे हे कॅन्सरसारखे प्रकार हे जास्त वाढतात पाहायला मिळतात? एक लक्षात घ्या, तुम्ही 40 वर्षापूर्वीची आणि आताची लाईफस्टाईलमध्ये बघा, प्रचंड फरक आहे. कारण आपल्या पूर्वी ओबेसिटी ही इंडियामध्ये अतिशय कमी होती, आता ती वाढते. कारण का? तर कम्प्लीट लाईफस्टाईल चेंज, आपलं खाणं पूर्ण चेंज झालं आहे, आणि सिडेंटरी लाईफस्टाईल, आपण व्यायाम करत नाही, आपल्याला व्यायामाला वेळ नसतो. आपण साधं इथून त्या शेजारच्या कॉर्नरपर्यंत जायचं असलं तरी आपण ऑटो घ्यायचा प्रयत्न करतो, आपण चालत नाही, आपल्याला चालायला आवडत नाही. बऱ्याच वेळा तुम्ही बघा, घरी आल्यानंतर जेवताना आपण टी व्ही बघतो, पण साधी गोष्ट, आपल्या पूर्वजांनी सांगितलेली शतपावली, 15 मिनिटं चालणं आपण कधी करत नाही, की जेणेयोगे फॅटचं आपल्याला जितकी आपण खातो ते जर आपण युटिलाइज कॅलरीमध्ये केलं नाही तर त्या कॅलरी साठून राहतात, ओबेसिटी होते. म्हणून आपण काय सांगतो की तुमचा जिभेवरचं कंट्रोल आहे ना, टेस्ट बडचा अतिशय टाईट ठेवा, नाहीतर काय होत राहतं, आपण खात राहतो आणि आपण एक्सरसाईज करत नाही, ते आपण युटिलाइज करत नाही, आणि त्याचा रूपांतर ओबेसिटी आणि त्या दुर्धर आजारांमध्ये, कॅन्सर कशाला, अनेक काही गोष्टी ओबेसिटीमध्ये होतात, त्याच्यामुळे होतं. म्हणून मी एक जरूर एक तुम्हाला वाक्य सांगू इच्छितो, असं म्हणतात की जरूर जेवढं खाणं तेवढं जर आपण खाल्लं, लागेल तेवढं, तर त्याला प्रकृती असं म्हणतात. जरुरीपेक्षा जे जास्त खाल्लं अवास्तव तर त्याला विकृती असं म्हणतात. बरोबर. आणि आपण जर थोडंसं अर्धपोटी राहून जर दुसऱ्याची जर आपण भूक भागवली तर त्याला संस्कृती असं म्हणतात. इतकं छान आपल्याकडे एक एक्सप्लेनेशन वपू काळेने दिलंय ते. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरी जी मोठी माणसं असतात, आजी आजोबा, ते नेहमी सांगतात की एक पोळी कमी खावी, पोटामध्ये एका पोळीची जागा नेहमी असावी, जेणेकरून तुम्हाला त्रास होत नाही. आपण ब्रेक नंतर जिभेवरती बोलूया, कारण जिभेची टेस्ट जे आपण कमी करू शकणार नाही. आपल्याला कधी कधी वडापाव खायला आवडतो, कधी कधी पिझ्झा बर्गरही खायला आवडतं, पण त्याचं कितपत खाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्टर मल्लिकार्जुन, डॉक्टर दुधात यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.